या बाबतीत आज जर बघितलं तर कुक्कुटपालन व्यवसाय करत असणारे जेवढे बंधू आहेत आपले पक्षीपालक, तर त्यांचा व्यवसाय हा मध्यस्थांच्या मार्फतच केला, म्हणजे विक्री व्यवस्थापन ते मध्यस्थांमार्फत होत असल्यामुळे त्यांनी म्हटल्याप्रमाणे नफ्याचं प्रमाण कमी आहे. परंतु त्यांनी जे काही सांगितलेलं 20% एवढं कमी नाही. अच्छा, 30-35 म्हणजे 40-35. तुमचं असं म्हणणं आहे की 60% खर्च होतो आणि 40% पर्यंत उत्पादन किंवा नफा मिळू शकतो असं आपल्याला म्हणायचं. आता त्यामध्ये परिणाम करणारे जे घटक आहेत की पशुखाद्याचे पक्षीखाद्याचे जे दर आहेत ते नियमित वाढत आहेत. आणि दुसरं एक मार्केटिंग व्यवस्था ही पशु म्हणजे फार्मरच्या हातात नाही. पण सर आता जसं फळ आणि भाजीपाल्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी डायरेक्ट मार्केटिंग सुरू केलेलं आहे, तसं जर कुक्कुटपालक जो कुक्कुटपालक आहे त्यांनी जर असा विचार केला की मी स्वतःचा माल विकणार मार्केटमध्ये, आणि असं काही म्हणजे भविष्यामध्ये असं काही होऊ शकतं का? हो सर, यासाठी आम्ही 5 वर्षापासून असा प्रयत्न करतोय की त्यांचे कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करावी जिल्हा लेवलला, आणि त्या माध्यमातून विक्री व्यवस्थापन किंवा हमीभाव म्हणतो आपण. थोडक्यात जर सहकारी संस्था स्थापन झाल्या तर हमीभाव मिळू शकतो, खर्च कमी होऊ शकतो, आणि 4 पैसे का होईना नफ्याच्या स्वरूपात त्यांना मिळू शकतो. मंडळी या नोटवर घेऊ एक छोटीशी विश्रांती. गावाचा विकास आराखडा तयार करणं, तंत्रज्ञान वापरणं, शिवाय गावाच्या गोठ्याशिवाय शेळ्या मेंढ्या गायी गुरं वासर यांना चराई बंदी करणं सक्तीचं करावं. वाळलेल्या फांद्या तोडाव्यात, कुणीही झाड तोडू नये यासाठी कुऱ्हाडबंदी सक्तीची करावी. अत्यावश्यक असेल तेव्हा सर्वसंमतीनंच एखादी अडचण किंवा धोका निर्माण करणारे धोकादायक असलेलं झाड तोडावं आणि त्याबद्दल 10 नवीन झाडं लावावीत. मिळाली ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. एक फोन येतोय रामेश्वर बीड वरून काय विचारू इच्छितात. हॅलो 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 रामेश्वर भाऊ विचारा पटकन, आणि तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा, टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. सलग हॅलो हा विचारा सर. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे सर. आपलं गायचं गोमूत्र आणि शेण आहे हो, त्याची शेतकरी व्यवस्थित विल्हेवाट लावत नाहीत, त्याबद्दल मला एक माहिती मिळा, म्हणजे शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळावी की आपलं गायचं गोमूत्र किंवा शेण याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, आणि एक त्यातनं काहीतरी नवीन काहीतरी उपक्रम आपल्याला डॉक्टरांनी सांगावेत. सर आपण भेटलो होतो शेवगावमध्ये, मी रामेश्वर करा सर. रामेश्वर आता माझ्या लक्षात आलं आपली शेवगावला भेट झाली होती. पण रामेश्वर तुम्ही स्वतः करता का म्हणजे शेणाचं व्यवस्थापन गोमूत्राचं व्यवस्थापन? हा फोन कट झाला. काय सांगते दोघांनाही हा प्रश्न आहे शेणाचं व्यवस्थापन गोमूत्र, कारण सर गोमूत्राचा आता कीटकनाशक म्हणून पण सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा वापर केला जातो, शेणापासून आपण गोबर गॅस करू शकतो, अजून आपल्याला काय करता येईल सर? सर शेणापासून गोबर गॅस गोबर गॅस प्लांट आपल्याला चालू करता येतो, त्यापासून आपल्याला ऊर्जेची निर्मिती करून त्याचा वापर करता येतो. परंतु सद्यस्थितीत आपण सेंद्रिय शेतीकडे फार लक्ष देत नाही असं निदर्शनास येतं. सेंद्रिय शेतीमधून जे काही आपल्याला किंवा पशुपालकाला शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार आहे, आज जर बाजारामध्ये दोन प्रकारचे आपण फळभाज्या ठेवल्या, फळभाज्या ठेवल्या जास्त भाव मिळतो, भाव मिळतो. डॉक्टर शिल्पा मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की रॅबिस हा एक महाभयंकर रोग आहे आणि पशूंना होतो आणि मग खरंच खूप त्रास होतो, तर त्याविषयी दर्शकांना सांगणं गरजेचं आहे. नक्कीच, पशुपालकांना हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आजार हे दोन प्रकारचे असतात, एक विषाणूजन्य आणि एक जीवाणूजन्य. जीवाणूजन्य आजार असे असतात की ज्यावरती उपचार औषध उपचार होऊन तो आजार नियंत्रणामध्ये आणणं पॉसिबल असतं, पण विषाणूजन्य आजार असे असतात की ज्याला जर आपण योग्य वेळेला त्याची काळजी घेतली नाही, लसीकरण केलं नाही, तर ते त्या जनावराच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. त्यातलं रेबीज हे आपलं सर्वांना अगदी माहिती असलेला एक असा आजार आहे जो मनुष्यामध्ये पण आढळतो, आणि हा सेम जर जनावरात जर एखाद्या आढळला तर त्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात की आपल्याला त्या जनावराला देखील वेगळं बांधणं गरजेचं असतं,
त्याच्यामध्ये त्या रेबीजची लक्षणं कशी दिसतील आपण ओळखणार कसं. जसं आपण कुत्र्यांमध्ये म्हणतो की ते कुत्र्याला जर रेबीज झालाय तर तो अति भुंकायला चालू करतो, चावा घेतो सगळीकडे, कुठेही दिसेल तर येईल त्याच्यावर धावून जातो. तसंच मोठ्या जनावरं जे आहेत आपण ज्यांना दुधाळ जनावरं म्हणून बघूया, गृहित धरूया, त्यांच्यामध्ये काय लक्षणं आढळतात तर त्या लक्षणांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात मध्ये लाळ गळायला लागते आणि ही लाळच असते जी कारणीभूत ठरते या रेबीजच्या प्रादुर्भावाला पसरवण्यासाठी बाकीच्या जनावरांमध्ये. मग त्या जनावराला जो कोणी अटेंडंट किंवा जो पशुपालक त्याला हे करतोय मॅनेज करतोय त्याला वेगळं बांधणं खूप गरजेचं आहे त्या जनावरास. आणि त्याचे जे ज्या ठिकाणी चावा झाला असेल किंवा तो प्रादुर्भाव झालेला असेल कुत्र्याच्या चाव्यामुळे किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून त्यावरती उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. या घटनेमध्ये रेबीज होण्याचा जो आहे आजार त्याच्यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता अगदी 1000% वाढून जाते जर त्वरित उपाययोजना अगदी 5 ते 12 तासाच्या आत पहिली प्रतिबंधात्मक लस जी आपण दिलेली नसेल त्यावरची एक उपचारासाठी म्हणूनची लस पहिली देणं 5 ते 12 तासातली ती खूप गरजेची ठरते. आणि त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात आणखीन जेणेकरून तो पसरणार नाही इतरांमध्ये त्याबद्दल तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. आणि आपल्याला जसं लक्षात आलं की काहीतरी चावलं आहे आणि कुठेतरी जखम झाली तर मला असं वाटतं की पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पटकन त्वरित संपर्क साधायचा आणि आपण त्वरित उपचार करणं गरजेचं आहे. म्हणजे वाट बघायचं आणि अंगावर जसं आपण काढतो सगळ्या चुकीच्या गोष्टी. पवन वर्ध्यावरून काय विचारू इच्छितात? हॅलो हॅलो हॅलो. हा सर. हा पवन विचार. सर नाविन्यपूर्ण योजनेचा लाभार्थी होण्यासाठी पात्रता असं काय आहे का? बीपीएल वगैरे असला पाहिजे असं काय आहे का सर? हो सरांनी सांगितलं, आपण परत एकदा सरांना विचारूया. सर त्यांनी विचारलं की बीपीएल असणं आवश्यक आहे. प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत. प्रथम बीपीएलचा विचार केला जातो, त्यानंतर अत्यल्प भूधारकाचा विचार केला जातो, त्यानंतर अल्प भूधारकाचा विचार केला जातो, त्याचबरोबर महिला. दर्शकांना दाखवतोय सर टीव्हीवर आपण, मला असं वाटतं त्याविषयी अजून सविस्तर सांगितलं तर बरं होईल. तर प्रथमतः प्राधान्यक्रमामध्ये दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बीपीएल लाभार्थ्याचा विचार केला जातो, त्यानंतर अत्यल्प भूधारक, त्यानंतर अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटाचे सदस्य आणि 30% महिला तर घेतोच आहोत. त्यातल्या त्यात महिला बचत गटातले जर सदस्य असतील त्या महिला तर त्यांना पहिलं प्राधान्यक्रम दिला जातो आणि अपंगांना 3% प्राधान्य दिलं. सर पुरुषांचे पण महिला म्हणजे महिलांचे जसे असतात तसे पुरुषांचे पण बचत गट असतात, मग त्यांना पण मिळेल की नाही लाभ? बचत गटामधून त्यांना लाभ मिळेल परंतु महिला असतील तर पहिलं घ्यावा विचार करावा लागेल. बरोबर आहे. डॉक्टर शिल्पा एक महत्वाचा प्रश्न की आपण म्हणतो की सुदृढ तब्येत ठेवण्यासाठी सकस आहार चांगला आहार घेणं गरजेचं आहे, व्यायाम पण झाला पाहिजे, गुरांना पण झाला पाहिजे, म्हणजे म्हणूनच आपण मुक्त संचार गोठ्याची एक संकल्पना समोर आली. मला असं म्हणायचं की आहाराविषयी पण दर्शकांना पशुपालकांना सांगणं आवश्यक आहे तर त्याला चांगला खुराक मिळाला आणि स्वच्छता ठेवली आणि थोडासा व्यायाम का होईना गुरांना कारण बंदिस्त गोठे पण असतात. तर मला असं वाटतं हे रोग टाळता येऊ शकतो. खुराक विषयी किंवा जे आपण त्यांना समतोल आहार देतो आपण त्याविषयी दर्शकांना सांगता येईल? नक्कीच. आपण जसं हवामान जर उष्ण असेल ज्या वेळेला उन्हाळा चालू आहे त्यावेळेला आपल्याला हिरवा जो चारा आहे त्याची मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता नसते, तशीच पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये हिरवा चारा अवेलेबल असतो पण सुका चारा अवेलेबल नसतो. तर महत्वाचं हेच गणित आहे की ज्या मौसममध्ये जो चारा अवेलेबल आहे त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला तेवढाच बॅलन्स्ड सुका चारा पण द्यावा लागतो. ह्या दोन्ही गोष्टींच्या सोबतच आपल्याला आपण जसं म्हणतो की व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला पण गरजेचे असतात रोग प्रतिबंधात्मक शक्ती वाढण्यासाठी, तशीच यांना देखील पोटॅशियम आणि कॅल्शियम सेलेनियम या सगळ्या गोष्टींची तेवढीच गरज असते. बाजारामध्ये आजकाल तर खाद्यपदार्थ आणि त्यांच्यासाठीचे एवढे चांगले चांगले उत्पादनं आहेत की जो समजा हिरवा चारा अवेलेबल नाहीये किंवा जर ड्राय फॉडर आपण ज्याला म्हणू वाळलेला चारा अवेलेबल नाहीये तर त्यावेळेला त्या विटा मिळतात मिनरल मिक्सचरच्या वगैरे. हो तर त्या आता समजा तुम्ही बंदिस्त गोठ्याबद्दल बोललात तर त्या समजा आपल्याला त्यांना खाद्यामध्ये टाकणं शक्य नसेल तर त्या बंदिस्त गोठ्यामध्ये जर लटकवून जरी ठेवल्या आपण तर ते चाटतात आणि ती सवय असते त्यांची आणि ज्या जनावरांमध्ये त्याची कमतरता आहे तो तर नक्कीच जाऊन ते चाटणार आहे. नक्कीच.
कर्नल दांडेकर, हेमंत दांडेकर नाशिकहून काहीतरी विचारू इच्छितात. हॅलो. हॅलो कर्नल साहेब, नमस्कार. हा सिंपल सवाल आहे. नमस्कार. नमस्कार. विचारा सर. सर आवाज येतोय, विचारा. देशी गाईंसाठी काही विशेष योजना आहे का? हो हो. कर्नल साहेबांनी विचारलंय ते दूरदर्शनच्या आमच्या कृषी दर्शन कार्यक्रमात नेहमीच प्रश्न विचारतात आणि खरंच खूप काहीतरी शेतीविषयी त्यांना ओढ आहे आणि करतात आहे. त्यांनी विचारलं की देशी गायींविषयी काही योजना आहेत. हो, देशी गायींसाठी योजना आहे आमच्या खात्याकडे, त्यांचं संगोपन करण्याचं. आणि देशी जी वंशावळ आहे ती वंशावळ टिकवून ठेवायची आहे, तिचं जतन करायचं आहे. त्याच्यासाठी आजच्या घडीला खात्याकडे तसेच आमचे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्याकडे योजना आहे. आणि यासाठी आपण त्यांचं शिमेन चांगले वळू, त्यांच्यामधून जे निवडलेले वळू आहे त्यांचं शिमेनद्वारे आपण कृत्रिम रेतन करू शकतो, त्याचं वीर्य आपण साठवून शकतो, सांभाळू शकतो. तर आपल्या जेवढे देशी जाती आहेत, ते गवळावळ असेल, लाल कंदारे असेल, किंवा आपले डंगी खिल्लार, या सगळ्यांचं आपण आता जतन करणं चालू केलेलं आहे. पण सर, म्हणजे योजनांमध्ये याचा पण समाविष्ट केला आहे का? म्हणजे केलेला आहे. मंडळी, आता सरांनी सांगितलं की देशी गायींविषयी सुद्धा योजना आहेत आणि त्याचा सुद्धा समावेश आता जे नाविन्यपूर्ण योजना आहे त्यामध्ये आहे. मंडळी, या नोटवर किंवा एक छोटीशी विश्रांती. खळ्याभोवती, मळ्यात किंवा शेताच्या बांधावर परसबाग असावीच असावी. या परसबागेत गवती चहा, तुती, कढीपत्ता, लिंबोणी, शेवगा, हदगा, पपई, जांभूळ, चिक्कू, बोर, सीताफळ, आंबा, नारळ, वेलवर्गीय भाज्यांपैकी भोपळा, दुधी, पडवळ, तोंडली, दोडके, कारली, घोसाळी, वाल इत्यादी, तसंच टमॅटो, वांगी, भेंडी, गवार, घेवडा, चवळी इत्यादी भाज्या असाव्यात. आलं, हळद, लसूण, मेथी. परसबागेच्या निर्मितीतून वार्षिक 1 लाखाची बचत सहज शक्य आहे. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज चर्चा सुरू आहे पशुसंवर्धन आणि विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे खरीप हंगामात पावसाळ्यात गुरांना होणारे रोग कशी काळजी घ्यायची आणि कसं लसीकरण करायचं. डॉक्टर साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे की 3-4 योजना आपण नाविन्यपूर्ण योजनांविषयी आपण बोलत होतो, पण त्याच्या काही अटी असतील, त्याच्या काही शर्ती असतील, तर त्या जोपर्यंत परिपूर्ण करत नाही जो लाभार्थी आहे तोपर्यंत त्याला ते मिळणार नाही. त्यामुळे दर्शकांना सांगणं ते अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. अर्ज करण्याची पद्धत सांगितलेली आहे. अर्ज प्राप्त अर्ज तालुक्याच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे द्यायचे. पशुधन विकास अधिकारी विस्तार हे पंचायत समितीमध्ये बसत असतात. त्यांच्याकडे अर्ज केल्यानंतर तो जिल्हा समितीकडे येतो आणि जिल्ह्याची निवड समितीच्या अध्यक्ष मागा सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब आहेत आणि त्यांच्यापुढून पुढे ठेवला जातो. ती निवड झालेल्या जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याने नंतर जर सर्वसाधारण गटातील लाभार्थी असेल तर त्याने 50% रक्कम स्वइच्छेची भरायची आहे. 50% अनुदान मिळणार आहे. तर ह्या 50%पैकी जर बँकेचं कर्ज घेणार असेल तर उर्वरित कमीत कमी 10% रक्कम स्वइच्छा त्याने जमा करायचा आहे. तो जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जे जिल्ह्यामध्ये कार्यरत असतात त्यांच्याकडे जमा करायचे आहे. उरलेली 40% बँकेचं कर्ज घ्यायचे किंवा 50% पूर्ण त्याने स्वइच्छा रोखी स्वरूपात भरायचं आहे. हे भरणा केल्यानंतर मग खरेदीची तारीख ठरते. खरेदी परराज्यातून करायची आहे. परराज्यातून करताना वाहतुकीचा खर्च म्हणजे जो लाभार्थी आहे त्याने करायचा आहे. वाहतूक विम्याचा खर्च लाभार्थीने करायचा आहे. मात्र जो 2 वर्षासाठी विमा उतरवण्यात येणार आहे त्याचा या योजनेमध्ये अंतर्भाव आहे. आणि हे जी जनावर आहे ती घेताना तालुक्याची निवड समिती असते. ती निवड समिती जाऊन आणि जनावराची निवड करत असते. पण ती निवड करताना पशुपालकाला काय आवड आहे त्याचाही विचार करण्यात येतो. आणि त्याप्रमाणे जनावर शक्यतो 2 वेताच्या आतील किंवा 2 वेत झालेला असं जनावर खरेदी करण्यात येतं. आणि त्याचं दूध उत्पादन जे आहे ते प्रतिदिन डेली त्याचं 10-12
लिटर पेक्षा जास्त असो दुग्ध उत्पादन, म्हणजे थोडक्यात सुदृढ जनावर लाभार्थींना मिळावं याच्यासाठी शासन प्रयत्नशील असतं. फक्त वाहतुकीचा खर्च आपण सांगितलं आणि वाहतुकीमध्ये जो विम्याचा जो अंतर्भाव केला जातो तिथे थोडस जो पशुपालक आहे त्याला त्याची काळजी घ्यावी लागते, तो खर्च त्याला करावा लागतो. सर एक मॅडम एक मला प्रश्न आपल्याला विचारावा असं वाटतो की हे महत्वाचे रोग आपण आता सांगितले याच्या व्यतिरिक्त अजून असे काही रोग असतील जे होतात आणि त्याचं लसीकरण असेल थोडक्यात आपल्याला काय? हो नक्कीच, पावसाळ्यात बरेच फोन घेऊया. हो नक्की. शैलेंद्र काहीतरी विचारू इच्छितात नाशिक वरून. हॅलो हॅलो. हा शैलेंद्र विचार. शैलेंद्र हा विचारा, आवाज येतो शैलेंद्र. हॅलो शैलेंद्र, आवाज येतो विचारा. हा येतोय ना आवाज? हो येतो, लवकर विचार. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हॅलो शैलेंद्र, आवाज येतोय, पटकन विचारा. हा म्हटलं आपली ही जी नवोपक्रम योजना आहे. हो शैलेंद्र, वेळेचं बंधन आहे इथे, आपल्याला प्रश्न सलग लवकर विचारायचा आहे. हा आपली जी नवोपक्रम योजना आहे ना तिचा लाभार्थी होण्यासाठी मला कुठे कॉन्टॅक्ट करावं लागेल? परत सर तोच विषय आलेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे आपण तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार जे पंचायत समितीमध्ये बसत असतात त्यांच्याशी संपर्क करावा लागेल. थोडक्यात सांगितलं पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी बसतो, त्यांच्याकडे विस्तार एक्सटेन्शनचं काम दिलेलं आहे, त्यांच्याकडे जर आपण गेलात तर आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकेल. आपण सांगतो हो नक्कीच. तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बरेचसे असे आजार आहेत ज्याच्या ज्याचा टायमिंग येतो लसीकरणासाठीचा, त्यामध्ये आपण घटसर्प घेऊया प्रामुख्याने. घटसर्पानंतर आपण जो फूट अँड माउथ डिसीज ज्याला धरलंय ग्रहित आपण त्याच्याबद्दल माहिती पण घेतली तो आहे. त्यानंतर फऱ्या आहे, फाशी नाव खूप जनमानसात तिथे जागृती आहे याबद्दलची, तो एक आहे. आणि संसर्गजन्य गर्भपात ज्यामध्ये खूप नुकसान होतं त्याबद्दलच्या सुद्धा लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. आणि आंत्रविषार हा जून ते सप्टेंबरच्या मध्ये उद्भवणारा रोग आहे ज्याच्याविषयीची लसीकरण तुम्हाला तो तक्ता मेंटेन केला तर त्याप्रमाणे तुम्ही दरवर्षी ते लस दिलं तर हे सगळ्या आजारांपासून आपल्याला लांब राहता येईल हे नक्की. मला आपल्या दोघांनी एक सांगायचं सर, आमची दूरदर्शनची एक संकल्पना एक गाव एक परिवार, त्या माध्यमातून म्हणजे वॉटर बँक, बंधारे बांधायचे, पाण्याचं नियोजन करायचं, पावसाचं पाणी जिरवायचं, एक गाव एक गोठा ही पण संकल्पना त्याच्यामध्ये आहे. जशी वॉटर बँक करायची आहे तसं, तर या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव एक गाव एक परिवारामध्ये आम्ही बघितलं की अनेक गावं महाराष्ट्रामध्ये आता स्वावलंबी झालेले आहेत, शासनाच्या कुठल्याही योजनांवरती अवलंबून नाहीत आणि अनेक गाव आहे म्हणजे त्यांची लिस्ट आता वाढत चालली दिवसेंदिवस. तर सर आता एखादं गाव असेल ज्याच्यामध्ये आम्ही हा उपक्रम राबवतो एक गाव एक परिवार, तर आपल्या योजनांचा लाभ त्या गावातल्या लोकांना होण्यासाठी आम्ही नक्कीच आपल्याकडे येऊ आणि आपल्याकडून हे अभिप्रेत आहे की ज्या शासनाच्या योजना आहेत त्याचा पण तिथे लाभ व्हावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यासारखे तज्ज्ञ लोक आहेत, आपण जर आलात तिथे त्या गावांमध्ये आम्ही रितसर आपल्याला आमंत्रित करू की रोगांविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, त्याविषयी माहिती देणं गरजेचं आहे. आणि जसं मॅडमनी सांगितलं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, की प्रतिबंधात्मक उपाय जर केले तर आपण जनावरांना रोग होऊ शकत नाही. तर एक गाव एक परिवाराचा जो आमचा जो परिवार आता वाढत चाललेला आहे त्यामध्ये विभाग आपलं जे विभाग आहे सर त्याच्याकडून आम्हाला खरंच मदत मी म्हणणार नाही पण आपल्या सहकार्याची नक्कीच अपेक्षा आहे आणि मॅडम आपल्याकडून पण. आपल्याला सर मला असं वाटतं की याविषयी आपलं आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांचं यापूर्वी पण बोलणं झालंय, त्याविषयी थोडक्यात आपल्याला आपले विचार मांडता येतील? हो सर, आता आमचे खात्यामार्फत या योजनेत सहभागी होताना एका गावामध्ये एका पशुपालकाकडे सर्व प्रकारच्या योजना पशुसंवर्धनाच्याही देण्याचा विचार आमचं खातं करत आहे. जर त्याच्याकडे 2.5 एकर पर्यंत बागायती जमीन असेल तर आमच्या ह्या नाविन्यपूर्ण मधल्या सगळ्या योजना ज्या काही त्यांना घ्यायच्या आहेत त्या सगळ्या योजना देण्याचं खातं विचार करत आहे. विभाग प्रयत्न करत. फोन घेऊया. हॅलो हॅलो हॅलो. हा विचार संजीवन. संजीवन हा सर, व्यवसायासाठी बंदिस्त शेळी चांगली असते का सर, ओपन मध्ये जे पालन करतात ती चांगली असते? सर आता शेळी पालनाविषयी पण काही नाविन्यपूर्ण योजना असेल ती पहिले सांगा आणि मग त्यांनी सांगितलं की बंदिस्त शेळी पालन जर त्यांना करायचं असेल किंवा मुक्त संचार तर त्यात ते योग्य काय आणि करायला पाहिजे? शेळी पालनामध्ये आपल्याकडे नाविन्यपूर्ण योजनेत 10+1 शेळीगट आहे आणि त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं पहिल्यांदा उत्तर देतो की बंदिस्त शेळीपालन केलं पाहिजे, मुक्त संचार ही पद्धत जी आहे ही आता कालबाह्य झालेली आहे, त्याचबरोबर त्याला रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत, आज वन खात्याचे कडक नियम आहेत आणि
त्याचबरोबर जी काही शेती केली जाते ती शेतीचं क्षेत्र कमी झालेलं असल्यामुळे आणि जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणलेली असल्यामुळे चराव पूर्ण किंवा जंगल शिल्लक नाहीये, त्यामुळे त्याला आधीच बंधनं आलेली आहेत प्री ग्रेजिंगला. तर बंदिस्त शेळीपालन हा त्यावर एक उपाय आहे आणि तो फायदेशीर ठरू शकतो. आणि शासनाची आपल्या विभागाची पण योजना, आमच्या विभागाची पण योजना मॅडम. थोडक्यात जाता जाता एक संदेश स्वरूप आपल्याला पशुपालकांना सांगायचं की आहाराची नेमकी काळजी कशी घ्यायची. एक थोडक्यात आहार हा पूर्णपणे समतोल असावा आणि तो कुठला हे चालू आहे सीझन चालू आहे हंगाम कुठला आहे त्यानुसार तो बदल करत हवा, बदल करायला हवा, ज्यामुळे त्या जनावराच्या पूर्ण शरीरयष्टीवरती आणि त्याच्या दैनंदिन जो त्याचा हे आहे डेली रुटीन प्रॅक्टिस त्याच्यामध्ये तो आहार त्याला हेल्पफुल ठरला पाहिजे. एवढा समतोल आहार जर मेंटेन केला तर आपल्याला बॅलन्सिंग ऍक्ट वॅक्सिनेशनही करतंय, लसीकरण पण करतंय. नक्की मंडळी आज दोन्ही महानुभव तज्ञ इथे आले, डॉक्टर साहेब आणि मॅडम पण इथे आले. त्यांनी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या नाविन्यपूर्ण योजना आहेत पशुसंवर्धन विभागाच्या त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि लाभार्थी नेमके कसे निवडले जातात त्याहीविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंचायत समितीमध्ये जायचं आणि तिथे विस्तार विभाग म्हणजे पशुसंधन विकास अधिकारी तिथे असतात विस्तार असं जर तिथे आपण चौकशी केली तर तिथे संपूर्ण माहिती जी सरांनी आपल्याला आता कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली ती तिथे आपल्याला मिळेल आणि आपला अर्ज तिथे आपल्याला भरायचा आहे, आपल्याला तिथे द्यायचा आहे. लाभार्थी म्हणून महिलांना जास्ती प्राधान्य दिलं असं सरांनी सांगितलं, 30% महिलांचा त्यांनी उल्लेख केला आहे, बचत गटाच्या महिलांचा त्यांनी उल्लेख केला आहे. मला असं वाटतं की जेवढे बचत गट महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी या ज्या योजना आहेत त्याचा लाभ जरूर घ्यावा आणि त्याहीपेक्षा डॉक्टर शिल्पा यांनी सांगितलं आहे की जसं आपण पावसाळा सुरू झाला की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, स्वच्छता पाळतो आणि आहार चांगला घेतो, तसंच आपलं जे पशुधन आहे तेही महत्वाचं आहे, म्हणूनच आपण गोमाता त्यांना म्हणतो. आणि मी सांगितलं आहे की कृषीपूरक व्यवसाय म्हणून नाही तर दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन हे मुख्य व्यवसाय झाले त्याहीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आपण दोघं इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.